पैठण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोरडे यांच्या प्रचारासाठी महिला आघाडी गाव तांड्यावर जाऊन प्रचार करताना दिसत आहे. महिलांच्या प्रचार रॅलीला महिला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं नवगाव येथील रहिवासी महिला ज्योतिबाई भगवान चौधरी यांनी सांगितलं आहे. महिलाओं के सम्मान में दत्ता गोरडे मैदान में अशा घोषणा महिला गावागावात करत असल्याचं दिसतंय. पैठण नगर परिषद माजी नगर अध्यक्ष तथा शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख राखी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला गावागावात जाऊन डोर टू डोर प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तथा महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोरडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा अशी विनंती करतायत. रविवारी महिला आघाडीने नवगाव, आखातवाडा, गोपीवाडी, विहा मांडवा, पोकळे वस्ती आदी गावांना भेटी देऊन घरोघरी जाऊन दत्ता गोरडे यांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी महिला जिल्हा संघटक राखी परदेशी, उपजिल्हा संघटक ठकू कोथिंबीर, स्वाती देशमाने, माया थोरात, अपर्णा गोरडे, संगीता गवळी, शारदा भास्कर बडे, परवीन अमजद पठाण, अरुणा राजू मुळे, जीवन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, श्रीपती गाळडे, फारुक पठाण, निसार पठाण, नसीब पठाण, भारत धनावडे, सहानूर शेख, असलम शेख आदी सहभागी झाले होते. गौतम बनकर, MCN News, पैठण.